नमस्कार मित्रांनो, इयत्ता 6वी गणित सेतु अभ्यासक्रम दिवस 33वा आणि आज आपण मित्रांनो दशांश अपूर्णांकांचा उपयोग म्हणजे व्यवहारामध्ये हे जे डेसिमल फ्रॅक्शन्स असतात, दशांश अपूर्णांक असतात, त्यांचा कशा पद्धतीने उपयोग होतो याची माहिती ते आपण घेणार आहोत। तर मित्रांनो बघा, आपण कालच्या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकांच्या स्थानिक किमतीविषयीची माहिती घेतलेली होती। इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा, 84.75 84.75 याचं दशांश चिन्ह स्थानिक किमतीत रूपांतर दाखवलेलं आहे। 8 दशक आहेत म्हणून 8 × 10 4 एकक म्हणून 4 × 1 अधिक 7 दशांश आहेत म्हणून 7 × 1/10 आणि 5 शतांश आहेत म्हणून 5 × 1/100 हे आपण काल बघितलेलं आहे। चला तर आता पुढे जाऊया की महत्त्वाचा घटक म्हणजे दशांश अपूर्णांकांचा उपयोग व्यवहारात कशा पद्धतीने करतात। तर बघा, आता इथे एक रुपये पैशाचं उदाहरण दिलेलं आहे। 54 पॉईंट किंवा दशांश चिन्ह 50 म्हणजे रुपये, म्हणजे 54 रुपये 50 पैसे होतात, बरोबर। 54 रुपये 50 पैसे तेच आपण 54.50 असंही लिहितो। तर ते कसे होतात याचं इथे माहिती आता घ्यायची आहे आपल्याला। तर मित्रांनो बघा, 100 पैसे म्हणजे 1 रुपया, बरोबर। आपण इथे समोरून सोडवूनच घेऊया, 1 रुपया 1 रुपीज इज इक्वल टू 100 पैसे। ओके, मी पी लिहितो, 100 पैसे होतात, बरोबर। 1 रुपयाचे 100 पैसे होतात। आता इथे लक्षात घ्या, 1 रुपयाचे 100 पैसे, मग त्याचे 1 पैसा म्हणजे किती होणार आहे? बघा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, मग 1 पैसा म्हणजे किती होणार आहे? तर 1 पैसा म्हणजेच 1 शतांश होणार आहे, बरोबर। कारण तो काय होणार आहे? अशा पद्धतीनं होणार आहे, बरोबर। 1 पैसा म्हणजे एवढे रुपये, लक्षात घ्या, समजलं का तुम्हाला? बघा, 1 रुपयाचे 100 पैसे होतात, मग 100 पैशांचे किती रुपये होतील? 1 पैशाचे किती रुपये होतील? तर 100 पैकी 1 भाग, बरोबर। 100 पैशातला 1 भाग, बरोबर, म्हणजे 100 पैकी 1, म्हणून 1 शतांश रुपया, हे लक्षात घ्या इथे, बरोबर। एवढं होणार आहे, 1 पैसा म्हणजे 1 शतांश, हे लक्षात येणं महत्त्वाचं आहे। लक्षात आलं तुमच्या? आता आपल्याला इथं 50 पैसे दिलेले आहेत म्हणजे 50 शतांश रुपये झाले, बरोबर। आता 1 पैसा म्हणजे 1 शतांश रुपया, मग 50 पैसे म्हणजे 50 शतांश रुपये, बरोबर। त्यामुळं 50 शतांश रुपये लिहत असताना ते अशा पद्धतीनं लिहिलं जातं, 50 शतांश, बरोबर। हे झाले 50 शतांश। आणि मग 50 शतांश लेखन करताना आपण कसं लिहितो? 0 दशांश चिन्ह 50 शतांश, बरोबर ना। हे रुपयेमध्ये झालं, बरोबर। म्हणून हे अशा पद्धतीत लिहितात। आता इथे 54 रुपये ऑलरेडी दिलेले आहेत म्हणून मी इथे 54 रुपये देतो। 54 दशांश चिन्ह 50 रुपये अशा पद्धतीने, किंवा 50 रुपये अशा पद्धतीने याचं लेखन केलं जातं। आपण अजून 1 रुपये पैशाचं उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या प्रॉपरली लक्षात येईल। चला तर मित्रांनो आपण काय करूया, आपण 15.20 रुपये याबद्दलची माहिती घेऊया। ओके, आता 15.20 रुपये हे कसे झाले ते बघा। आता पुन्हा मी पहिल्यापासूनच सांगतो तुम्हाला। आता इथे बघा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, बरोबर। 1 रुपया म्हणजे 100 पैसे, म्हणून 1 पैसे बरोबर किती होणार आहे? 1 पैसे म्हणजे त्या 1/100 रुपये होणार आहे, बरोबर ना। 100 भागातला 1 भाग, लक्षात आलं का? 1 रुपयाचे 100 पैसे होतात, म्हणून 1 पैशाचे किती रुपये होतील? 100 भागातला 1 भाग, 100 पैशातला 1 पैसा, अशा पद्धतीने मी इथे लिहिलेलं आहे। आणि यालाच आपण शतांश असं म्हणतो, बरोबर ना। 1/100, लक्षात आलं, म्हणजेच 1 पैसा म्हणजे 1 शतांश झाला। मग इथं 20 पैसे आहेत आपल्याला, मग 20 पैसे म्हणजेच किती झाले? 20 शतांश झाले, बरोबर। 20 पैसे 20 शतांश म्हणजेच 100 भागातले 20 भाग, लक्षात आलं का? 100 पैकी 20 भाग, आणि हेच काय आहे? 20 शतांश आहे। आणि याचं लेखन आपण कसं करतो मित्रांनो? 0.20 शतांश असं करतो, बरोबर। म्हणून ते दशांशनंतर 20 येतं। आणि ऑलरेडी इथं त्यांनी 15 रुपये दिलेले आहेत म्हणून मी इथं 15 पूर्णांक लिहितो, 15.20 रुपये, लक्षात आलं का? तर अशा पद्धतीने लिहिलं जातं। माझं समजा 75 पैसे असतील तर काय येणार आहे? 75 शतांश, म्हणजे 0.75 किंवा 0 पूर्णांक किंवा 0.75 अशा पद्धतीने ते येणार आहे। किंवा 5 रुपये आणि 35 पैसे लिहायचं असेल तर 5.35 35 शतांश, म्हणजे 3/5 अशा प्रकारे तिथं लेखन केलं जातं। तर रुपये पैसेमध्ये याचा आपण वापर करतो। तुम्ही जर दुकानांमध्ये, औषधाच्या दुकानामध्ये, मेडिकलमध्ये औषध आणलं तर त्याच्यावर अशा पद्धतीनं रुपयांच्या किमती ह्या लिहिलेल्या असतात। त्यामुळं जे पैसे असतात ते दशांश चिन्हाच्या रूपामध्ये लिहिलं जातं, म्हणजे रुपयामध्ये कन्वर्ट करताना। आता आपण पुढे जाऊया, पुढे बघा। आता इथे आपल्याला मीटर आणि सेंटीमीटरचं दाखवलेलं, ते देखील उदाहरण इथे घेऊया। आता इथे बघा, मीटर, आता इथे 75 सेमीचं उदाहरण दिलेलं आहे, त्याचं आपण इथे समजून घेऊया। 75 सेमी, ओके, किंवा सेंटीमीटर। तर आता इथे एक लक्षात घ्या की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, बरोबर। 1 मीटरचे 100 सेंटीमीटर होतात, बरोबर, हे लक्षात घ्या। 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, मग 1 सेंटीमीटरचे किती मीटर होतील? 1 सेंटीमीटरचे किती मीटर होतील? तर 1 सेंटीमीटरचे किती मीटर होणार आहेत मित्रांनो? तर 100 सेंटीमीटर्समधला 1 भाग,
बरोबर ना, लक्षात आलं का? 100 सेंटीमीटर मधला एक भाग म्हणजे 1 सेंटीमीटर, म्हणजेच ते 100 भागातला एक भाग मीटर एवढे होणार आहेत, लक्षात घ्या. समजलं का? मगासारखंच आहे, एका मीटरचे 100 सेंटीमीटर होतात, म्हणून 1 सेंटीमीटरचे 100 भागातला एक भाग म्हणजे 1/100 मीटर होणार आहे, आणि यालाच आपण 1/100 असं म्हणतो. बरोबर ना? 1/100 म्हणजेच लक्षात आलं तुमच्या, जेवढे सेंटीमीटर तेवढे शतांश असतात. 5 सेंटीमीटर 5/100, 10 सेंटीमीटर 10/100, 50 सेंटीमीटर 50/100 असतात. म्हणून इथं 75 सेंटीमीटर म्हणजे काय येणार आहे? 75/100 येणार आहेत. बरोबर, 75/100 मीटर येणार आहेत, म्हणजेच 75/100 मीटर येणार आहेत. हे इथं लक्षात घ्या तुम्ही, 75 सेंटीमीटर म्हणजे. मग आता हे आपण आपल्या दशांशच्या रूपात कशा पद्धतीने लिहितो, तिथे पूर्णांक काय नाही म्हणून 0 पूर्ण, आणि 75 शतांश आहे म्हणून 7 आणि 5, आणि पुढे मीटर, हे इथं लक्षात घ्या. अशा पद्धतीने हे लिहिलं जातं. समजा मला 2 मीटर आणि 65 सेंटीमीटर लिहायचं आहे, तर 2 पूर्णांक आहे, 2 पूर्णांक, आणि 65 सेंटीमीटर म्हणजेच 65 शतांश, म्हणून मी 6/5 इथं लिहितो आणि इथं मीटर लिहितो. झालं, हे बघा, 2 मीटर 65 सेंटीमीटर म्हणजे 2.65 मीटर. अशा पद्धतीने याचं लेखन हे केलं जातं. तर अशा ह्या व्यवहारात आपल्याला वापर केला जातो. तशाच पद्धतीनं इथं आपल्याला सेंटीमीटर आणि मिलीमीटरचं देखील दाखवलेलं आहे मित्रांनो, त्याच्यावर आधारित देखील आपण एक उदाहरण बघूया. चला आता हे 6 मिमीचंच उदाहरण घेऊया, 6 mm 6 मिलीमीटर. ओके, आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो की 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. बरोबर ना? 1 सेंटीमीटरचे 10 मिलीमीटर होतात. मग 1 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? बरोबर, 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर होतो. मग 1 मिलीमीटर म्हणजेच 1/10 सेंटीमीटर. बरोबर, 1 दशांश झालं, लक्षात आलं का तुमच्या? कारण बघा, 10 मिलीमीटर समजा असंच आपण करूया, याला 10 ने भागलं, यालाही 10 ने भागलं, या 10/10 निघून गेलं, 1 मिलीमीटर राहिलं, मिलीमीटर, आणि इथे 1/10 राहिलं, असं समजा नाही करा. मग लक्षात आलं तुमच्या की 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर होतो, मग 1 मिलीमीटर म्हणजे 1/10 सेंटीमीटर, कारण सेंटीमीटरचे 10 भाग केले ते मिलीमीटर झाले, आणि त्याच्यातला 1 भाग म्हणजे 1 मिलीमीटर, अशा अर्थ त्याचा होतो. तर 1/10 सेंटीमीटर बरोबर म्हणजेच 1/10 सेंटीमीटर झाला. 1 मिलीमीटर म्हणजे 1/10 सेंटीमीटर, आणि इथं 6 मिलीमीटर आहेत म्हणजेच 6/10 बरोबर 6 दशांश सेंटीमीटर येणार आहे, आणि त्यामुळे याचं लेखन करताना 0.6 दशांश अशा पद्धतीनं केलं जातं, सेंटीमीटर, लक्षात आलं. आता समजा माझ्याकडे 5 मिलीमीटर आहेत, म्हणजेच काय येणार आहे? 5 मिलीमीटर म्हणजे 5 दशांश झालं, म्हणजे 0.5 सेंटीमीटर झालं. 5 मिलीमीटर म्हणजेच 0.5 सेंटीमीटर, अशा पद्धतीने त्याचं लेखन इथे केलं जातं. तर नक्कीच तुम्हाला हा घटक समजला असेल. आता आपण पुढे जाऊया मित्रांनो, पुढे बघा, आपल्याला इथं काही उदाहरणं दिली आहेत, हे जरा मी पुसून घेतो. तर मित्रांनो बघा, खालील तक्ता, तर बघा इथे मित्रांनो, खालील तक्ता दाखवल्याप्रमाणे पूर्ण करा. इथं 100 पैसे म्हणजे 1 रुपया दिलेला आहे, आणि 1 पैसा म्हणजे 1/100 रुपया म्हणजेच 1/100 रुपये. तर इथं 50 पैसे म्हणजे 50 शतांश येणार आहेत, म्हणजेच 0.50 रुपये येणार आहेत. इथे 9.5 रुपये दिलेले आहेत, म्हणजे 9 रुपये 5 आणि 5 शतांशाचे जे पैसे असतात ते ॲक्च्युली शतांश असतात, म्हणून 50 शतांश म्हणजेच 50 पैसे अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता इथं आपण ही 2 उदाहरणं कम्प्लीट करूया. इथे 75 पैसे दिलेले आहेत, 75 पैसे म्हणजेच किती येणार आहे? 75 शतांश येणार आहे. बरोबर, 75 शतांश येणार आहे. बरोबर ना? 75 पैसे म्हणजे 75 शतांश, म्हणजेच 0.75 रुपये, लक्षात आलं, रुपयामध्ये 0.75 रुपये. तर आता इथं बघा, 57.50 रुपये याचं आपल्याला रुपये आणि पैसे किती आहे ते लिहायचं आहे. आता आपल्याला आपण डायरेक्ट लिहू शकतो की 57 रुपये इथे आहेतच, आणि 50 दशांश रुपये आहेत, सॉरी शतांश, 50 शतांश रुपये आहेत, त्यामुळे 50 शतांश म्हणजेच 50 पैसे. 57 रुपये 57 रुपये 50 पैसे, लक्षात आलं, अशा पद्धतीनं. तसंच इथं सुद्धा दिलेले आहे बघा, ही सर्व उदाहरणे आपल्याला माहिती करून दिलेले आहेत. आपण डायरेक्ट इथे लिहूया, 60 सेंटीमीटर, 60 सेंटीमीटर म्हणजेच किती येणार आहे मित्रांनो? 60 शतांश मीटर येणार आहे. बरोबर ना? कारण 1 सेंटीमीटर म्हणजे 1/100 मीटर हे आपण बघितलंय, हो ना? इथं सुद्धा बघा, 1 शतांश म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे 1/100 मीटर येतं, 25 सेंटीमीटर म्हणजे 25 शतांश मीटर येतं, मग 60 सेंटीमीटर म्हणजे 60 शतांश मीटर येणार आहे. आणि त्याचं लेखन आपण कसं करणार? 0.60
शून्य पूर्णांक 60% किंवा 0.60 मीटर हे इथे लिहिणं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने आपण कन्वर्जन करू शकतो. तर आता यानंतर पुढचं जे उदाहरण ते मित्रांनो तुम्ही करायचं आहे ओके. तर नाही समजलं तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला पुन्हा याबद्दलचं मार्गदर्शन करेन. चला त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. पुढे बघा आपल्याला वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत या ठिकाणी. किती मीटर आणि किती सेंटीमीटर ते लिहा. आपण प्रत्येक भागातले दोन दोन किंवा एक एक उदाहरण इथे सोडवून बघूया मित्रांनो, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल प्रत्येक भाग जर सोडवला तर. इथे बघा आपल्याला 36.75 5 मीटर दिलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे इथे 36 मीटर तर असणारच आहेत, कारण हे पूर्णांक आहे आणि इथं 0.75 म्हणजे 7.5 आहे, म्हणजेच इथं किती सेंटीमीटर असणार आहेत, 75 सेंटीमीटर असणार आहेत. कारण 1 सेंटीमीटर म्हणजेच 1/100 होतो, 75% आहे तिथे म्हणजेच 75 सेंटीमीटर होणार. आपण डायरेक्टली लिहू शकतो अशा पद्धतीने. इथे बघा 0 मीटर येणार आहेत आणि किती येणार सेंटीमीटर, 90 सेंटीमीटर येणार आहे. इथे बघा हे तुम्ही लिहा, लक्षात आलं. इथे सुद्धा तसंच करा तुम्ही. 8 आता इथे आपल्याला किती मिमी लिहायचे, 8 सेंटीमीटर, 7 मिलीमीटर, 50 सेंटीमीटर, 4 मिलीमीटर, 0 सेंटीमीटर, 3 मिलीमीटर असं आपण करू शकतो. त्यानंतर पुढे आहे बघा आपण किती रुपये किती पैसे हे दशांशात लिहा म्हटलेलं आहे आपल्याला. तर बघा इथे दशांश रूपात लिहायचं आहे मित्रांनो हे. तिथे 16.50 रुपये आहेत बरोबर, म्हणजेच 16.50 अशा पद्धतीने येणार ते बरोबर, हे रुपयामध्ये येणार आहे. त्यानंतर इथे 38.04 रुपये म्हटलेले आहे ओके. 38.04 रुपये म्हणजे 4% आहे, लक्षात घ्या. सॉरी 1/4 पैसे म्हटलेलं आहे, 1 पैसा म्हणजे 1/4, मग 4% म्हणजे किती येणार आहे, 0.04 रुपये अशा पद्धतीनं हे येणार आहे इथं, लक्षात घ्या. आणि 650 पैसे, आता 650 पैसेचं आपण भाग करूया 650 बरोबर, 600 पैसे आणि 50 पैसे. 600 पैसे म्हणजे 6 रुपये बरोबर, आणि हे 50 पैसे ओके. आता याचं आपण कन्वर्जन करूया, 6 रुपये म्हणजे 6 पॉईंट होणार आहे आणि 50 पैसे म्हणजे 50% ओके, 6.50 अशा पद्धतीने हे आपण लिहिता येणार आहे. तशाच प्रकारे तुम्ही मीटर आणि सेंटीमीटरचे हे दोन भाग आहेत ते इथं आपण कम्प्लीट करायचे आहेत प्रॉपरली समजून घेऊन. आता आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला शेवटचा भाग आहे की मला दशांश पूर्णांकांचा व्यवहारात कसा वापर करता येतो ते समजले आणि इथं दीक्षा ॲपची लिंक दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकांचा कशा पद्धतीने व्यवहारामध्ये वापर करता येतो याची माहिती इथे घेतलेली आहे. आपण बघितलं की 1 पैसे म्हणजेच 1/100 रुपये होतात बरोबर, त्याच्यानंतर 1 सेंटीमीटर म्हणजेच 1/100 मीटर होतात याची माहिती घेतली, आणि 1 मिलीमीटर म्हणजेच 1/100 सेंटीमीटर होतात हे आपण इथे बघितलेलं आहे. त्यानुसार ही वरील जी उदाहरणे दिली आहेत ती सर्व उदाहरणे समजून घ्या, व्यवस्थित तिथे सोडवा. अजूनही काही अडचणी असतील तर माझा नंबर डिस्प्ले होत असेलच, अजूनमधून माझ्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट करा, मी नक्की तुम्हाला मार्गदर्शन करेन. चला तर व्यवस्थितरित्या समजून घ्या हा घटक आणि स्वाध्याय देखील सोडवा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.